उपस्थित आपण शिवप्रसाद जी तोरणकर से यांना आपण सन्मानित कराव। शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण सर्वांना सन्मानित करत आहोत। सचिन जी कदम सर्वांना इथे सन्मानित केले जाईल, ज्यांच्या शुभहस्ते शिवप्रसाद तोरणकर सर्वांना सन्मानित केले जाईल। शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह हे हिंदू संस्कृतीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत, अतिथी देवो भव ही अर्थात आपल्या अगदी घरादारापासून सुरू असणारी ही पद्धत, आणि इथे या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात मायनाक भंडारी चषक 2023 मध्ये पाहुण्यांचं इथे स्वागत। त्यानंतर पुढचे स्वागत मध्ये प्रफुल्लजी नागवेकर सर, सुशांतजी जाधव सरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्लजी नागवेकर सरांना या ठिकाणी सन्मानित करावे। प्रशांतजी जाधव सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं। प्रफुल्लजी नागवेकर सर यांना सन्मानित केलं जाईल। तरुण व्यावसायिक आणि अलिबाग मध्ये अर्थात भव्य स्टुडिओ चे प्रोप्रायटर असणारे सन्माननीय प्रफुल्लजी नागवेकर यांना इथे सन्मानित केलं जाईल, ते प्रशांतजी जाधव सरांच्या शुभ हस्ते। शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह दोन्ही संघाने 12 खेळाडू इथे देणं आवश्यक आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी मिळेल याची नोंद घ्या। तर इथे सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर पुढचे स्वागत मूर्ती आहेत ते यतीनजी राऊत सर, आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी विलाजी आमरे यांना विनंती सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण यतीनजी राऊत सरांना इथे सन्मानित करावं। तर यतीनजी राऊत सर यांना इथे सन्मानित केलं विलाजी आमरे सरांच्या माध्यमातून। पंचांना विनंती आहे सामना सुरू करावा प्लीज, वेळेचं बंधन आहे। तर यतीनजी राऊत सर विलास आमरे सरांच्या माध्यमातून त्यांना शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। दरम्यान पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कदाचित फलंदाज बाद होण्याची शक्यता, आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद। यानंतर पुढचे स्वागत दिलेला थांबवतो थोडस, रोहनजी तोडकर सर रोहनजी तोडणकर सर यांना इथे सन्मानित केलं जाईल साहिलजी पाटील सरांच्या माध्यमातून। मी साहिलजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रोहनजी तोडणकर सर यांना इथे सन्मानित करावं। पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद असं म्हणलं की आपल्या लगेच पाकिस्तान संघाचे अर्थातच ते गोलंदाज आठवतात ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली। तर रोहनजी तोडणकर सरांना सन्मानित करूया साहिल पाटील सरांच्या शुभ हस्ते। मात्र सर धन्यवाद, एक अतिशय छान कॉम्बिनेशन या ठिकाणी सुरू आहे, अनेक मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत, आणि आत्ता जो सामना संपला त्यातील आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी याला सन्मानित करणार आहोत। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। नुकताच जो सामना संपला अतिशय रोमहर्षक लढत, काका मात्र सर काही क्षणासाठी आपल्याला मी थांबवतोय। या ठिकाणी आपण आत्ता संपलेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी त्याला सन्मानित करणार आहोत। खरोखर अतिशय रोमहर्षक लढत, एक संघर्षमय लढत म्हणता येईल, एक योद्ध्यासारखी लढत म्हणता येईल, ज्याने शेवटच्या क्षणामध्ये तोंडातला घास काढला म्हटलं तरी वावग ठरणार नाही। चालता चालता बोलता बोलता ही मॅच आपल्या संघाकडे झुकवली आणि त्याला सन्मानित केलं जाणार आहे आदरणीय सन्माननीय ज्यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचं रोख रक्कम 1 लाखाचं पारितोषिक आहे ते आमच्या भागातील खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय राजनभाई नार्वेकर, आणि तो खेळाडू आहे अर्थात अक्षय गोळेकर। अक्षय गोळेकर आपण यायचं आहे, या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे, ज्याने शेवटचे 2 चेंडू महत्वाचे होते ते चेंडू खऱ्या अर्थाने टिचूक मारा करून मॅच आपल्या संघाकडे झुकवली आणि विजयश्री खेचून आणली। तो अक्षय गोळेकर हा या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय। या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे नागावचे विद्यमान सरपंच मयेकर साहेब आहेत, त्यांच्या समवेत तोडणकर साहेब आहेत, साहिलजी पाटील आहेत, आमरे आहेत। आला
आणि त्या शेवटचे दोन चेंडू मध्ये दोन धावा असताना वैयक्तिक पार्थोषिक ज्यांनी लावलं होतं अक्षयसाठी ते या ठिकाणी दिलं जाणार आहे। सर्वप्रथम त्याला एक सन्मान चिन्ह देऊन राजन भाई नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित केलं जातंय अक्षयला। एक जोरदार टाळ्या झाले पाहिजे त्या खेळाडूसाठी आणि तसेच 1000 रुपयाचं पारितोषिक स्पृहा पाटील यांच्याकडून आणि प्रशांत शिवलकर शिल्दनकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देतो तेही या ठिकाणी द्यायचं आहे। धन्यवाद। आणि अक्षय हा पुरस्कार जरी लीग मॅच असली सेमीफायनल फायनल नसली तरी सुद्धा एक अतितटीची मॅच खूप प्रेशर होतं या प्रेशर मध्ये ते दोन चेंडू टाकण्यापूर्वी मनात विचार काय होते तुझ्या? करण तोडणकर मुळे जिंकलेलो आहे काहीतरी 5-6 मारून आम्हाला स्कोर तर मी मॅन ऑफ द मॅच त्याला डेडिकेट करू इच्छितो सर। तसेच सुजितजी शिल्दनकर सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक अक्षयला। सुजित शिल्दनकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अक्षयसाठी संतोष कनगुटकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक अक्षयसाठी। मात्र करण ते डेडिकेट अक्षयने तुला केलेलं आहे करण यायचंय तू कारण 5 चेंडूमध्ये 5 षटकार म्हणून करण तुला ते डेडिकेट केलेलं आहे। एक मोठेपण आहे अक्षयचा करण तू ते घ्यायचं आहे स्वतः राजन भाई यांच्या शुभ असते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मात्र करणसाठी कारण 5 चेंडूमध्ये 30 धावा त्याने काढल्या होत्या षटकारांच्या साह्याने आणि अक्षय राणे आपल्याला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक अक्षय खोत आपणही 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय। एक महान फलंदाजाला आपण बाद केलं होतं सुरवा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक। अक्षय मात्र एक प्रश्न शेवटचा असेल तुला की शेवटचे दोन चेंडूमध्ये दोन धावा असताना एक बरंचसं प्रेशर होतं अशा वेळेला तुझ्या मनामध्ये ते दोन चेंडू टाकण्यापूर्वी नक्की कुठले विचार चालू होते? मला फक्त जिंकायचं होतं माझ्या टीमसाठी माझ्या टीम ओनरसाठी आणि आपल्या समाजाचं मनोरंजन करायचं होतं कारण शेवटी प्रेक्षक ही आपली मायभूमी आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही खेळतोय तर त्यांना सर्वात चांगला गेम दाखवा बस ही इच्छा होती। धन्यवाद पुढील सामन्यासाठी शुभेच्छा सर्व मान्यवरांना धन्यवाद देतोय। अक्षयला 200 रुपयाचं पारितोषिक आणि ओवर टू काका मात्रे। धन्यवाद अजितजी हरवडेकर हरवडे सरांचा मनवली यांचा आवाज आपण ऐकलात नाणेफेक कक्षामध्ये नुकताच ज्यांचं आगमन या ठिकाणी झाले ते सन्माननीय रमेशजी पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अधिक स्वागत। वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी पाहुण्यांचं पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये आगमन होतंय तर मैदानाकडे आपण होतोय। पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्या त्या 17-1 फलंदाज बाद झाला आणि या माध्यमातून षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानाने गोलंदाज मंदार पाटील बोर्ले मांडले एंड कडून गोलसाठी सज्ज होतोय। वर्सोलीचा रहिवासी असणारा खेळाडू या ठिकाणी आणि समोर मात्र फलंदाज आहे तर यश साठी पुढचा चेंडू सुंदर यावी पहा गुडलिंग स्पॉटवर चेंडू फेकला फलंदाज पूर्णपणे बीट होते उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय निधाव चेंडू सांगता। पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज सिद्धार्थ बाद झाला होता अर्थात पाकिस्तान संघाचा तो गोलंदाज इंजमाम उलहक ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद घेतला त्याची आठवण या ठिकाणी झाली आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत ही जोडी मात्र जमते ती यश यावी लोअर फुटवर चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात गेला डावेच्या दिशेने चेंडू स्क्वेअर लेग मधून चेंडूला या ठिकाणी पाठवला सीमारेषा पलीकडे चौकार 4 धावा। बॅट मधून आले चौकार चौकाराच्या माध्यमातून त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आणि एकूण धावपळकर धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 21 म्हटलं की नेहमी शुभांक असं म्हणतात कारण आपण श्री गणपती बाप्पाला 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जुड्या या अर्पण करतो आणि आताच 10 तारखेला असणारी ती अर्थात संकष्टी चतुर्थी आणि 21 आकडा आपल्या गाड्यांवर मिळण्यासाठी आपण रायगडकर आरटीओ ऑफिसमध्ये खूप मोठी कटपट करतो। आले
तो सन्मानीय अर्णवजी शिवप्रसाद तोडणकर धोकवडे याने या स्पर्धेसाठी तब्बल 5555 रुपयाची यांनी भव्य देणगी दिली, त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय। वळी आपण मैदानाकडे। या ठिकाणी लेटकट करण्याचा प्रयत्न केलाय, एक चोटी दाबण्याचा प्रयत्न, पाहूया काय घडतंय। आणि इथे मात्र फलंदाज धावचीत, याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या, आणि आत्महत्या होते ते फलंदाज, यावी बाद होणारा फलंदाज अर्थात यशची खेळी समाप्त। आपण यश जी वेसवकरण मंडळी 37 वर्षापूर्वी हे गीत आपल्याला आलं, आणि मग कोणत्याही समाजामध्ये आपण जर गेला तर तिथे अर्थात बँड डीजे त्यानंतर वाद्यांच्या माध्यमामध्ये हे गीत वाजलं नाही आणि आपण थिरकलो नाही, आपण नाचलो नाही, असं कधी घडत नाही। तर इथे मात्र मैदानाकडे आपण वळतो। नवीन फलंदाज केदार बिर्जे मैदानामध्ये दाखल होतोय। दोन फलंदाज आतापर्यंत गमावले, धावपळीत धावून पोहोचले ते 21, आणि यशस्वी गोलंदाज मंदार आपल्या बॉलिंग मार्कवर। वर्सोली गावाचा रहिवासी असणारा खेळाडू 7-8 पॉईंटच्या रनअपनी गोलंदाजी करतोय। ऑफसाइडला 400 देशक, ऑनसाइडला 500 देशांची विरोचना, दरम्यान पुढचा चेंडू फुल टॉस, बॅटच्या पट्ट्यात गेले, लॉंग लेग क्षेत्र कव्हर केलं आणि आला हा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार। वर्षी अजयजी पारकर यांच्या स्मरणार्थ या दरम्यान 6 धावांचं योगदान इथे मिळालं, आणि अर्थातच आणखीन एक देणगी इथे आपण पाहणार आहोत। दरम्यान यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईनल दिशेने एक धावेचं योगदान। कैलासवासी अजयजी पारकर यांच्या स्मरणार्थ संजयजी पारकर सरांकडून तब्बल या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी इथे आले, आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय। दोन षटक समाप्त झालेत आणि या दोन षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना भंडारी योद्धे जयमान कातळपडा राजनभाई नार्वेकर सर ज्या संघाचे संघ मालक आहेत या संघाने तब्बल धावा धावल मल्या त्या 28, आणि अशा प्रकारे या षटकात 11 धावांचं योगदान आणि एक विकेट, दोन षटक समाप्त होतात। ही भव्य क्रिकेट स्पर्धा मायदाक भंडारी चषक 2023 समस्त भंडारी समाजाच्या सहकार्यातून भंडारी समाज क्रिकेटच्या उत्कर्षासाठी भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये जे सन्माननीय राजनभाई नार्वेकर सर माजी पंचायत सदस्य अलिबाग यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले। द्वितीय क्रमांक पारितोषिक 50,000 विनोद शेटजी नार्वेकर सर मुरबाड नगरपालिकेचे नगरसेवक यांच्या माध्यमातून मिळाले, आणि तृतीय क्रमांक पारितोषिक 25,000 रुपये नंदुशेटजी मयेकर साहेब माजी सरपंच नागाव यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी हे पारितोषिक आम्हाला मिळालं। मैदानाकडे पण जाऊया, या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। आणि मी जसं म्हणालो की आपण स्नान करतो, आपल्या शरीराची स्वच्छता होते, आपण अर्थातच पूजापठण करतो, आपल्या मनाची स्वच्छता होते, त्याचप्रमाणे आपल्या काही धनराशीमधून काहीसा पैसा एखाद्या सामाजिक कार्यासाठी दिला तर त्याचा आपल्या धनराशीमध्ये अर्थात त्याचा फायदा होतो, वाढ होते, असं नेहमी म्हणलं जातं। आणि याच माध्यमातून या सर्व तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार। वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी। मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, मिडविकेट सीमार जवळ येतोय, गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा। पनवेल भंडारी मंडळातर्फे साहित्य संघ मंदिर गिरगाव मुंबई ते राज्य नाट्यस्पर्धे भाग घेतलेले कलाकार चेतन दादा चंद्रसेन मांजरेकर आणि अरविंदी अनंत बागकर या दोन मान्यवरांना अतिथी कक्षामधून यायचं आहे, आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल। तर हा षटकार 6 धावांचं योगदान मिळते फलंदाज सौरभ मोरेच्या माध्यमातून। 3 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत खेळी सजवली ती 29, आणि एकूण धावपळकात वाढ होते ती 34। हे दोन्ही कलाकार या ठिकाणी येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत, त्यांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं। गोलंदाज सितेश मयेकर देवदंडाईंकडून, पंचायत डावकडून उजव्या हाताने,
यावे, मात्र जागरण खेळाचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते। पंच आणि खेळाडू यांचं नेहमी नातं असतं सासू आणि सुनबाईचं। जगामध्ये असं म्हणतात की 10% सुनबाई चांगल्या आहेत, 10% सासूबाई चांगल्या आहेत, पण 90% सासू सुना यांचं कधी पटत नाही असं म्हणतात। मात्र मी महिला वर्गांची माफी मागेन, ही वस्तुस्थिती खरं आहे, तसं पंचांचं आणि खेळाडूंचं कधी जमत नाही। दरम्यान कारण बॅटला चेंडू लागला नाही की पंचांकडे लगेच स्वयंसाठी अपील करायचं, आणि चांगला चेंडू आहे त्यामुळे पंच या ठिकाणी सासूबाईच्या रूपात मैदानात असतात, हे नेहमी चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे अगदी स्थानिक लेवलला नाही तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हाच प्रयत्न आपण पाहायला मिळतो। धावपळकर तिसरं षटक सुरू आहे, धावा धावपळकर आल्या त्या 34। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये भंडारी योद्धे जयमान कातळपाडा संघ, राजनभाई नार्वेकर संघ, राजनभाई नार्वेकर या सरांनी हा संघाला पुरस्कृत केले। दरम्यान फुटास होता लोअर फुटास, एक पाऊल पुढे टाकत पद्धतच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटला क्षेत्रशिक चेंडूर येतोय, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी धावपळकर घेतली जाते, एक धाव संघाला मिळते आणि धावपळकरात पुन्हा एक धाव वाढ होते, ती 35 धावा। दोन फलंदाज गमल्यानंतर यश बाद झाला, त्यानंतर सिद्धार्थ बाद झाला, सिद्धार्थ शून्य धावसंख्येवर, यश बाद झाला 5 धावसंख्येवर, केदार दुर्जे खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर आणि आता मध्ये 0 धावसंख्येवर। दरम्यान वळीया मैदानाकडे अपरकटच्या माध्यमातून खेळलाय, चेंडू जाणार तो पॉईंट क्षेत्रामध्ये, इथे मात्र पाहतात स्क्वेअर लेग वरून क्षेत्रशक पॉईंट वरून चेंडूर येतोय, दुसरी धाव घेण्याची प्रयत्न आणि यामध्ये मात्र दुसरी धाव देखील सरकत आपण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट असं ज्याला म्हटलं जातं। क्रिकेटमध्ये तारतम्य असावं लागतं, जसं संसारामध्ये पती आणि पत्नी यांचं तारतम्य असलं की संसाराचं राडगडगं अतिशय वेगाने पुढे जातं असं म्हणतात, तसं तारतम्य हे क्रिकेटमध्ये दोन फलंदाजांमध्ये असावं लागतं आणि या दोन धावांचं योगदान इथे मिळालं। ते केदार ब्रिजेला सुजुती धावा धावपळकर 2 या धावसंख्येवर खेळत असताना शॉर्ट थर्ड बॅन, एक शॉर्ट डीप पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ फ्युरेशन ऑफ साईडला, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्रशक या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, एक वाईल्डिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन। मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, ताकदीचा वापर केला आणि चेंडूला सरळ मिड विकेटला फेकून दिला, आला गगनभेदी गगनचुंबी षटकार। हा कुरुळ गावचा रहिवाशी ज्यांना आपण पाहिलं की अखूट टप्प्यात चेंडूला पाणी मैदानात घेऊन जायचं आहे, स्वयंसेवकांना विनंती आहे मैदानात पाणी घेऊन जा प्लीज। बारावा खेळाडू अलाउड आहे ना जा पाणी घेऊन जायचंय, कारण पाणी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। गेल्या 2-3 वर्षाचा तुम्ही महाराष्ट्राचा क्रिकेटचा इतिहास जर पाहिलात तर दोन अशा घटना घडल्या जे पाण्या ज्या वेळेअभावी तिथे पोचवू शकला नाही आणि त्या ठिकाणी हा खेळाडू काही खेळाडू जखमी अवस्थेत अर्थात हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागले आणि काही दिवसांनी त्या माध्यमातून त्यांचं ते या जगातून नाहीसे देखील झाले। तर या ठिकाणी मात्र धावपळकर धावा येऊन पोहोचल्या त्या 43। केदार बिरजे कुरुगावचा रहिवासी ज्याने एक षटकारच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं आणि षटक संपलं ते 3। इथे गोलंदाज होता तो सितेज मयेकर ज्याने 15 धावांचं योगदान दिलं, 15 धावांचं योगदान मागडी षटकाची सांगता झाली। क्रिकेट हा असा खेळ आहे, करोडो भारतीय या क्रिकेटवर आपण प्रेम करतो, क्रिकेट नंतर आपलं प्रेम असतं ते अर्थातच कबड्डीवर। अलिबाग तालुका कबड्डीचं बाहेरघर असं म्हणतात, पंढरी असं म्हणतात, अनेक कबड्डीपटू आज महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत, अनेक कंपन्यांमध्ये त्यांना योगदान मिळालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बैलगाडी शर्यती शेतकरी वर्ग बैल शेतीच्या व्यवसायातून खरं तर वेळ काढतो आणि आपण सर्वजण वेळ काढतो आणि बैलगाडीचा आनंद या ठिकाणी घेतो। सातारा जिल्हा आणि रायगड जिल्हा हे बैलगाडीच्या शरीरासाठी फार मोठे योगदान देणारे अर्थातच जिल्हे असे महाराष्ट्रात मानले जातात। पंढरीसाठ शेठ फडके विघर पनवेलगावचे जे महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर देखील एक गीत आहे की ते देखील कदाचित डीजेच्या माध्यमातून ऐकू शकाल। वळी आपण मैदानाकडे, नवी षटकीन गोलंदाज प्रियस देश यावी बोरली मांडला एम कडून, 8 धावपळकरांनी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी एक पाऊल पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न केलाय, वाईल्डिश लॉगनला चेंडूला भिरकावून दिला, लॉफ्टेड शॉट चेंडू सीमापार षटकार।
500 रुपयाचा पारितोषिक या षटकारासाठी सौरभ मोरेला। 11 चेंडू मध्ये 36 धावांचे योगदान या खेळाडूने दिले आणि एकूण धावपळ दावायचा त्या अर्धशतकाजवळ 49 दरम्यान पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे। क्षेत्ररक्षक याडवी चेंडूर यांचा प्रयत्न करतात पण स्क्वेअर लेग सीमारीच्या पलीकडे या ठिकाणी जातो चेंडू। आणखीन एक लॉन्ग लेग लागलेला एक जबरदस्त गगनभेदी गगनचुंबी षटकार आणि धावपळ दावायचा त्या 55 जी चिंबुलकर सरांच्या माध्यमातून या संस्थेचे अर्थात प्रशांतजी चिंबुलकर सर यांचा विचार आपण केलात तर खजिनदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या खेळाडूला मागच्या षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक दिले गेले होते ते सौरभ बोरेला आणि रायगड लिफ्टचे मालक आहेत। दरम्यान पुढचा चेंडू माझा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फक्त हवेतून खेळला पंचांकडे दाद मागतायत परंतु उज्वेष्टीच्या दिशेने बाहेर चेंडू थोडा सवळला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू सांगता झाली। धावपळ धावा आतापर्यंत आलेल्या आहेत त्या 55 पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं तर धावा धावपळ पहिल्या सामन्यात किती आल्या होत्या 62 धावा धावपळ आल्या होत्या दरम्यान 55 धावा धावपळकावर। पुढचा चेंडू यावेळी महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईल मध्ये खेळून काढला खोदून काढला यॉर्कर पद्धत चेंडू होता चेंडू गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडस खराब फेकी मात्र बॅकअपला क्षेत्रक्षक होता तोपर्यंत 2 धावांचे योगदान आणि या 2 धावा मिळतात त्या फुलं झाला वैयक्तिक खेळतोय 44 या धावसंख्येवर सौरभ मोरे। कातळपाडा संघ गावाचा हा सौरभ मोरे तब्बल 44 या धावसंख्येवर खेळतोय अर्धशतकापासून फक्त जर तुम्ही पाहिलं तर 6 धावात दूर आहे चांगली फुलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली। गुणलेखक आर्यन पाटील वर्सोली समालोचक मध्ये अजितजी हरवडे सर मुनवरी आणि मियास पुरेचा समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग तमाम अतिथी मान्यवर सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू बाहेर वाईडिश लॉंगन सीमारेषा कव्हर केलं गेलं आणि आणखीन एक मोठा षटकार 6 धावांसाठी आणि अर्धशतक धावपलकावर तब्बल 50 धावा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे ते फलंदाज अर्थातच सौरभ मोरेसाठी। आणि 7 षटकारांच्या माध्यमातून ही खेळी सजवली खर तर आणि एक चौकाराच्या माध्यमातून त्यांनी खेळी सजवली पहिली अर्धशतक आजच्या दिवसातलं हे मैदान मिळाल्याबद्दल तर ह्या स्पर्धेसाठी एक खऱ्या अर्थाने गतवर्षी किहिमला ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली होती त्यानंतर यावर्षी हरेश्वर मैदान रायगड रेवदंडा इथेही आम्हाला स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली तर या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजक संस्थेचे अध्यक्ष दर्शनजी पारकर उपाध्यक्ष अश्विनजी पाटील सचिव अक्षयजी गुळेकर खजिनदार प्रशांतजी चिंबुळकर सर सदस्य सचिनजी कदम विलासजी आमरे साहिलजी पाटील आकाशजी अलका सन्माननीय अलकाताई तोडणकर प्रेरणाताई भाटकर आणि कल्पेशजी खवणे आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करत आहोत। तर धावपळकर धावा या ठिकाणी येऊन पोहोचतात त्या तब्बल 63 धावा सौरभ बोरे यांच्या या अर्धशतकासाठी अंकित गुळेकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक। तर हे षटक समाप्त झालं अंतिम षटक आपण पाहणार आहोत ते उत्तम यावेळी गोळीसाठी सज्ज होतो रेवदंडा एन कडून 63 धावा धावपळकावर उत्तम भाटकर उत्तम भाटकर शेवटचे षटक मारधाडीचे षटक असं म्हणतात आणि या षटकात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी होणार शेवटचे षटक फलंदाज नेहमीच आपण पाहिलं तर मोठी धावपलकावर धावा काढण्याचा प्रयत्न करतो समोर फलंदाज आहे केदार यावी पुन्हा एकदा पाहिलं या चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला शरीराला स्पर्श करत चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला एक धाव लेगबॅकचा इशारा पंचांचा येतोय पंच शैलेशजी महाडिक सर रामनाथ अलिबाग आणि संदीपजी जोशी सर अलिबाग हे पंचांच्या भूमिकेमध्ये एक धाव संघाला संघाची धावसंख्या 64 2 गडी बाद 64 धावा आल्यात
सौरभ बोरे च शानदार अर्धशतक या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक या स्पर्धेमध्ये। जसा हरवडे सरांनी सांगितलं होतं की काल खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते, नंतर फलंदाजाला देखील साथ देते, आज फलंदाज देखील साथ देताना आपल्याला पाहायला मिळाले आणि तब्बल काल 102 धावा कुठल्या होत्या 5 षटकामध्ये। उंची दिली इथे, मात्र उंचीचा फायदा घेऊ शकला नाही तो फलंदाज। समोर फलंदाज खेळतोय तो सौरभ बोरे। अंकिजी गोळेकर यांच्या माध्यमातून सौरभ बोरेने सलग 3 षटकार मारले, तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलंय। जाऊया मैदानाकडे, रेवदंडाईंकडून गोलंदाज तयार। पुन्हा एकदा उंची होती, फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मधल्या इष्टीदेशीला आत्मदिना चेंडू, इथे माझा चेंडू गेला कव्हरला, एक धावीचं योगदान मिळतंय, एक धाव मिळते ती सौरभच्या धावसंख्येत एकने बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51। आणि या दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक अधिक स्वागत। दरम्यान इथे मात्र पहा, चेंडू हवेतच होता क्षेत्रीय चेंडूवर आणि अशा प्रकारे फलंदाज बाद। मी राजेश शिंदे यांना व्यासपीठावर बसण्याचे आग्रह करतो। सन्माननीय राजनजी शिंदे सर यांचं या ठिकाणी त्यांचं हार्दिक अधिक स्वागत। मायनाक मंडळी चषक 2023 वर्ष दुसरं आणि 19 धावपळकात धावा येऊन पोहोचल्या त्या भंडारी योद्धे जय हनुमान कातळपाडा संघाचे, जे राजनभाई नार्वेकर सर संघाचे संघ मालक आहेत। 19 धावपळकात धावा येऊन पोहोचल्या त्या 65 नवीन फलंदाज मैदानामध्ये। समीर पारकर नवीन फलंदाज मैदानामध्ये। फलंदाज मगाशी बाद झाला तो केदार बिर्जे, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं। तर अंतिम षटक आहे, गोलंदाज उत्तम भाटकर याला मिळालं हे पहिलं यश आपल्या बॉलिंग मार्कवर आहे। 7-8 पॉईंट रन अप आहे। रेवदंडा एन कडून गोलंदाजी करतोय, शॉर्ट थर्ड बॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ लॉंग ऑफ यश असताना पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी उंची दिले। यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटला क्षेत्रशेक वाडीस लॉंगाडून येणार, तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान। एक धाव संघाला मिळते, एक धाव मिळते ती फलंदाजाला। एक धावीच्या माध्यमातून धावफलकात धाव येतात 66, 3 फलंदाज गमावलेत आणि समोर मात्र फलंदाज आता नवीन फलंदाज सौरभ मोरे जो 51 या धावसंख्येवर खेळतोय। दरम्यान फुलटॉस भिरकावून दिले, लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑनला येतोय, यावेळी लॉंग ऑफ लॉंग ऑनला येतो, एक सुंदर फटका गगन बेदी, गगनचुंबी षटकार, 6 धावा। पनवेल महाराष्ट्र बैलगाडी संघाचे अध्यक्ष यांचंही गीत आपण ऐकलं, धन्यवाद। जाऊया अर्थात या ठिकाणी स्वागत समारंभामध्ये अजितजी हरवडे सर मुनवरी यांच्याकडे। धन्यवाद मात्रे सर, काल दिवसभरामध्ये ह्या क्रिकेट स्पर्धेच्या सर्व खेळाडूंना आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर लाभले। आजही सकाळपासूनच मान्यवरांची खऱ्या अर्थाने रांग लागलेली आहे, एवढं प्रेम ह्या भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेवर आणि या समाजावर असणारे अनेक समाजप्रिय समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व असणारे अनेक आज या ठिकाणी लाभलेले आहेत। या ठिकाणी आपण सत्कार करतोय, कौतुक करतोय, कलाकार कला क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक नाव कमावलेलं। चेंडू द्या चेंडू, खरोखर मुंबई या ठिकाणी गिरगावला पनवेल भंडारी मंडळातर्फे साहित्य संघ मंदिर गिरगाव मुंबई येथे राज्यनाट्य स्पर्धेत ज्यांनी भाग घेऊन आपली कला दाखवली, आपल्या समाजाचं नाव उंचावलं, पनवेलचं नाव उंचावलं, रायगडचं नाव उंचावलं, असा कलाकार याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे, त्याचं कौतुक केलं जाणार आहे। आणि सन्मान करण्यासाठी आदरणीय
राजन भाई नार्वेकर मी आयोजक वती विनंती करो तो कलाकार अर्थात चेतन मांजरेकर। चेतन मांजरेकर हा कला क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र एक दिग्गज कलाकार नाट्य क्षेत्र एक उंचावले नाव उंचावले प्रतिमा चेतन मांजरेकर सन्मान केला जातो आहे कौतुक केलं जात आहे राजन भाई नार्वेकर यांच्याकडून। नक्कीच चेतन तू ही भाग्यवान आहेस की भाईंच्या आशीर्वादाने तुझा या ठिकाणी सन्मान होतोय कौतुक होतोय एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चेतन मांजरेकर या कलाकारासाठी। धन्यवाद। आणि या ठिकाणी आणखीन एक दुसरा कलाकार त्याच्याच समवेत ज्याने कला सादर केली तो असा एक हर उन्नरी कलाकार ज्याच्या नसा नसा मध्ये कला भरलेली आहे त्याला सन्मानित करणार आहेत अर्थात सरपंच साहेब निखिल जी मयेकर हे सन्मानित करतील आणि तो कलाकार आहे अर्थात अरविंद बागकर। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कलाकारासाठी सुद्धा सन्मान होतोय कौतुक होतोय अरविंद बागकर यांचं। खरोखर पनवेलचं नाव बागकर कुटुंबियाचं नाव रायगडचं नाव भंडारी समाजाचं नाव खऱ्या अर्थाने ज्याने उंचावलेलं आहे त्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाते कौतुक केलं जाते टाळ्या झाल्या पाहिजेत नक्कीच आपला माणूस आहे आपला कलाकार आहे। या ठिकाणी असं एक समाजसेवी व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे ज्याला सन्मानित करतील संदीपजी खोत आणि ते व्यक्तिमत्व आहे प्रमोदजी तोडणकर। प्रमोदजी तोडणकर यांचं या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे स्वागत केलं जाणार आहे आयोजकांच्या वतीने संस्थेच्या वतीने समाजाच्या वतीने। संदीप खोत आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी तोडणकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल। सामना सुरू करा प्लीज सामना सुरू करा वेळ आपल्याकडे नाही सूर्य देवता आपल्यासाठी थांबणार नाहीये पंचांना विनंती आहे क्षेत्रेश्वर लावून घ्या। भंडारी योद्धे जयनमान कातळपाडा राजनभाई नार्वेकर सरांचा हा संघ आहे या संघाने लगेच क्षेत्रेश्वर लावून घ्यायचं आहे। धन्यवाद मात्रे सर। आणखीन एक असंच एक समाजसेवी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सन्मानित केलं जाणार आहे संतोषजी कनगुटकर यांच्या शुभहस्ते आणि ते व्यक्तिमत्व आहे किशोरजी तोडणकर। किशोरजी तोडणकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। असंच एक व्यक्तिमत्व आणखीन एक समाजासाठी आदर्श असणारे व्यक्तिमत्व यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे स्वागत केलं जाणार आहे। स्वागतासाठी मी विनंती करणार आहे शिवप्रसाद तोडणकर यांना आणि ते स्वागत उत्सुक आहेत। मोहनजी खोत मोहनजी खोत यांचं या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे स्वागत केला जाणार आहे। शिवप्रसाद तोडणकर यांना विनंती करतो की आपल्या शिव हस्ते सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जाणार आहे त्यांना। पंचांचा इशारा येतोय यस 25 मिनिट अवधी एक वाजलेला आहे दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी मात्र पहा 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर एक सुरेख फटका येतोय फलंदाज मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चे सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान्य मोहनजी खोत यांच्याकडून दिलेले आहेत एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मोहनजी खोत यांच्यासाठी एक दानशूर व्यक्तिमत्व। तसेच आदरणीय सन्मान्य राजेजी शिंदे असं एक समाजप्रिय व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे संस्थेच्या वतीने आयोजकांच्या वतीने। प्रशांतजी चिंबुलकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राजेजी शिंदे यांचं स्वागत करायचं आहे। आणि ओव्हर टू काका मात्रे सर। ऋषभ शिर्डणकर गोलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र पहिला एक धावीचं योगदान मिळालं समोर मात्र प्रितेश पाटील डावकर फंडाज आहे या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट होतोय यष्टीच्या आता मी चेंडू विसावलं निर्धार चेंडू सांगता झाली। भंडारी छावे रायगड लीग अर्थात प्रशांतजी चिंबुलकर या संघाचे संघ मालक आहेत या संघाला 14.60 च्या सरासरीने 73 धावांची गरज आहे। पहिले षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्रशक गोलंदाज यष्टीषक 9 खेळ 30 षटकांमध्ये तर 2 क्षेत्रशक 30 षटकांच्या बाहेर असताना उज्वेष्टीच्या दिशेने चेंडू या ठिकाणी मात्र मिडाऊन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केले लॉंगवरला क्षेत्रशक चेंडूर जाणार तोपर्यंत एका धावीचं आणखीन एक योगदान एक धाव मिळते ती फलंदाला एक धाव मिळते ती फलंदाज प्रितेश पाटीलला एकेका धावेने या ठिकाणी खातं उघडले
तीन चेंडू की समाप्ति, धावा फक्त दोन, प्रति षटक 14.60 च्या सरासरी धावसंख्येची गरज आहे। 7-8 पॉइंट अपनी पुढचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, गुड लेग स्पॉट चा वापर करतो हा गोलंदाज आणि उंची देतो या चेंडूला, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, यष्टीच्या आता मी चेंडू विसावतोय, निधाव चेंडूची पुन्हा सांगता, शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ हिरोशन ऑफ साईडला आणि एक मिड ऑफ, यावी चेंडू हवेत आहे, पूल केलाय चेंडू, मात्र या ठिकाणी पाहतात हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर गेला होता, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडविकेटला जातोय, झेल मात्र या ठिकाणी जमिनीला दान होतोय, जीवदान मिळालं ते फलंदाला, दोन धावांचं योगदान, जीवदान होते ते फलंदाज, जीवदान मिळालं ते फलंदाज, अर्थातच प्रथमेशला जाऊन पोहोचतो व्यक्ती तीन या धावसंख्येवर, जीवदान मिळालं की आपल्याला लगेच आठवण होते रोहित शर्माची, ज्याने चार या धावसंख्येवर कसोटी विश्वामध्ये जीवदान मिळालं आणि त्यांनी तब्बल 264 धावा कुठून काढल्या कसोटी क्रिकेटमध्ये, आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू थांबत नाहीये, मिड विकेटला येत एक सुंदर संजीवनी चौकार, चार धावा। तर भंडारी छावे या संघाची धावसंख्या धावपलकावर पहिल्या षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धावपलकावर धावा येतात त्या आठ धावा, एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली भंडारी योद्धे या संघाकडून, गोलंदाज ऋषभ शिर्डणकर याच्या माध्यमातून आठ धावा धावपलकावर या ठिकाणी कुठल्या गेल्या, आता माझं समीकरण बनणार आहे 73 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय, आठ धावा धावपलकडे आल्यात म्हणजे येणारी चार षटकं 65 धावांची गरज आहे, प्रत्येक षटकाचा विचार केला तर प्रतिषटक 16.25 सरणी धावांची गरज आहे या स्पर्धेसाठी, अर्थातच भविष्यचषक सौ समिया साहिल समियाताई साहिल पाटील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचं अर्थात जे चषक आहेत ते आम्हाला मिळाले आहेत सदस्य पंचायत समिती अलिबाग यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील आपण ही स्पर्धा इथे चित्रित केली जाते आहे, अपडेटर विराज पाटील वाडगाव ज्याच्यामधून युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट हरेश्वर मैदान रेवदंडा इथे काय घडतंय हे ते देखील तुम्ही बघू शकता, जाऊया मैदानाकडे, बोर्ली मांडलाईनकडून नवीन षटकन गोलंदाज प्रितेश सलामीसाठी या ठिकाणी फलंदाजीसाठी तयार आहे, गोलंदाज आहे केदार बिर्जे आपल्या बॉलिंगवर, आता मध्ये तीन क्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर आहेत, एक आहे लॉंग ऑनला, एक क्षेत्र आहे लॉंग ऑफला आणि एक क्षेत्र मात्र डीप मिड विकेट, यावी पूल करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आहे, गोलंदाज सुद्धा चेंडूच्या खाली येतोय, कोणतीही चूक करत नाही आणि हा इथे मात्र आपण पाहता पहिला फलंदाज प्रितेश पाटील याची खेळी समाप्त, ज्याने तीन चेंडूमध्ये फक्त एक धावेचं योगदान दिलं। हे भंडारी छावे संघाने खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना एक फलंदाज या ठिकाणी गमावला, धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल आठ धावा आणि पहिलं यश मिळते ते गोलंदाजाला अर्थात केदार बिर्जे, कोणतं गाव सांगितलं, केदार बिर्जे कुरुळ ना, केदार बिर्जे कुरुळ गावाचा रहिवासी असणारा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला ते यश मिळालं फलंदाजाला, त्यांनी बाद केलं, नवीन फलंदाज निलेश यावी मैदानात, निलेश तिसऱ्या क्रमांकावर येणारे फलंदाज हे नेहमी एक धीरोदत्त फलंदाज म्हणतात, कधी कधी अगदी पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतो आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजाला ती सलामीची भूमिका निभावी लागते, अनेक उदाहरणं आहेत, अजितजी वाडेकर, दिलीपजी वेंगसरकर, अर्थातच राहुल द्रविड हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नावं तुम्हाला पाहायला मिळतात, या दरम्यान हा चेंडू मात्र उज्वेष्टीच्या काही दिवसा बाहेर चेंडू इथे मध्ये यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडू जे सांगता होते आठ धावत अपलकावर, त्यानंतर अर्थात सौरभ गांगुली हे नाव आपल्याला पाहिलं, बंगालचा टायगर ज्याला म्हणलं जात, इथे मात्र चेंडूला पूल करायचं होतं, बॅटचा वरच्या कडेला चेंडू लागतोय, शॉर्ट टर्मचा क्षेत्र चेंडू होता, झेल घेतला गेला आणि हा दुसरा फलंदाज मैदानातून गमावला भंडारी छावे संघाचा फलंदाज निलेश याची खेळी समाप्त।
भंडारी समाजाचे स्फूर्ती स्थान माजी पंचायत समिति सदस्य तसे दानशूर व्यक्तिमत्व राजेन भाई नार्वेकर सर इतने स्वागत करता है। स्वागत करना सुरेश जी कड़पे सर चोल या उपस्थित है। राजेन भाई नार्वेकर सर यठिका पुष्पगुच्छ देव अपन सन्मित करता आहोत। दानशूर व्यक्तिमत्व ज्याने या स्पर्धेसाठी तब्बल 2 वर्ष 1-1 लाख रुपयाच देणगी या ठिकाणी दिली याचा उल्लेख मगाशी आम्ही केला होता आणि हे दानशूर व्यक्तिमत्व आज आपल्याला अमूल्य वेळ जवळून या स्पर्धेत आले आहेत। तर राजनभाई नार्वेकर सरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। सन्माननीय सुरेशजी खडपे चौल यांचं देखील हार्दिक स्वागत। जाऊया मैदानाकडे। धावपळका धावा तर अंकित जी गोळेकर यांच्याकडून कातळपाड संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर विकेट आटी घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक। दरम्यान बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण तुमचं चांगलं चित्रक्षण सुंदर हिरवळ गार मैदान चांगली खेळपट्टी इथे पाहायला मिळते। समोर फलंदाज मध्ये खेळणे तयार आहे तो उद्देश रिद्देश भाटकर यावी शून्य धाव संघ खेळत असताना गोलंदाज तयार। उज्वेष्टीच्या कैसा बाहेर चेंडू पंचाने हात जमिनीत समांतर केले दर्शला चेंडू खराब आहे। एक धावीचे योगदान मिळते। एक धाव संघाला आली धावपलकात वाढ 1-2 गडी बाद 9 धावा धावपलकावर। भंडारी छावे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये रायगड लीगचे संघ मालक प्रशांतजी चिंबुलकर सर संघ मालक आहेत। दरम्यान पुन्हा एकदा हा हात जमिनीला समांतर होतोय। आणखीन एक धावीचे योगदान एक धाव संघाला भंडारी छावे संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद डबल अंकात 10 अंकावर। गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्ग आहे केदार ब्रिजे। दरम्यान हा चेंडू हवेत आहे फसवा फटका इथे मात्र आपण पंचदशोत्तर मात्र चेंडू सीमारेषेपलीकडे माफ करा षटकार 6 धावा। त्या 16 2 फलंदाज गमावले 2 षटक समाप्त झालेत। केदार ब्रिजे कुरूळ गावचा रहिवासी त्याला त्यांनी तब्बल 2 विकेट प्राप्त केले 8 धावा खर्च केला। एक अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2 षटकांच्या समांतर धावपलका धावा येतात त्या 16 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय भंडारी छावे 11 संघ। 16 धावा धावपलका आल्या म्हणजे आता मात्र येणारी 3 षटकं आणि तब्बल 57 धावांची गरज आहे। 57 धावा 3 षटकं म्हणजे प्रतिषटक 19च्या सरासरी ही धावांची गरज आहे। ती अर्थातच भंडारी छावे या संघाला भंडारी योद्धे या संघाविरुद्ध भंडारी योद्धे संघ म्हटलं तर जयमान कातळपाडा या नावाचे खेळाडू जी आपण पाहायला मिळतात। राजनभाई नार्वेकर सर या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि भंडारी छावे या संघाचा विचार केला तर रायगड लिफ्टचे मालक प्रशांतजी चिंबुलकर सर जे या अर्थात संस्थेचे स्वतः खजिनदार देखील आहेत। तर 2 षटकं समाप्त 18 चेंडूंचा खेळ बाकी 18 चेंडूंमध्ये तब्बल 57 धावांची गरज आहे आणि या 57 धावा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळणार आहोत आणि नवी षटक घेऊन गोलंदाज येतोय अमित पारकर। अमित पंचांच्या उजेकडून ऑफब्रेक गोलंदाजी चेंडूला फिरकावून दिलंय लॉफ्टेड शॉट इथे मात्र आमच्या राजनभाई नार्वेकर सरांचं इथे स्वागत केलं जातोय सीमारेषेपलीकडे येतोय एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार। षटकार येतोय तो गोलंदाजच्या माध्यमातून दरम्यान यावी हा चेंडू मात्र उज्वेष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा बहुधा पंच या ठिकाणी वळतात ते शैलेश माडिक सर रामनाथ यावी स्वैरचा इशारा करतात 1 धावीचे योगदान। स्वैर चेंडू म्हटलं की मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज यांची आठवण 12 वर्ष क्रिकेट खेळले पण कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वैर चेंडू फेकला नाही। बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय दुसरी धाव घेण्यासाठी इथे प्रयत्न होणार का पण तिथे चांगलं क्षेत्रक्षण इथे मात्र वाडीश मेडॉन सेंटर लॉंगॉन क्षेत्र चेंडूर येतोय आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान 1 धाव संघाला मिळते 1 धाव मिळते ती प्रथमेश मयकरला। प्रथमेशकर 1 षटकारी चौकारच्या माध्यमातून जाऊन पोहोचतोय तो तब्बल 14 धावसंख्येवर आणि 19 धावपलका धावा येतात ते 24 73 धावांचं लक्ष 24 धावांची गरज अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे। तिसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये नागाव संघाचे संघनायक ज्याने पहिला सामना पराभूत झाले होते त्यांना विनंती आपण यायचं आहे। नाणेफेक कक्षामध्ये सुंदर चेंडू 5 चेंडू टप्पा पडला मधल्या दिशेने चेंडूला बाहेर काढला ज्याला स्विंग केलं आउट स्विंग म्हणतात आणि या ठिकाणी मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निर्धाव चेंडू सांगता। भंडारी वॉरियर्स अंशेले व नागाव या संघाला विनंती यायची आपण नाणेफेकसाठी। दरम्यान
यावी। आता मात्र चांगला चेंडू होता, चेंडूला पंचांकडे कटाक्ष टाकला, परंतु पंच या ठिकाणी दर्शवते चेंडू चांगला आहे। 24 धावा धावपळकावर, डावेशीच्या बाहेर चेंडू, मात्र लॉंग लेगला पहा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये हा लॉलीपॉप झेल विसावला आणि अशा प्रकारे फलंदाज मैदानातून बाहेर, तिसरा फलंदाज गमावतोय भंडारी छावे संघ। धावपळकार धावा येतात त्या फक्त 24 आणि बाद होते फलंदाज तो प्रितेश भाटकर, रिद्देश भाटकर तब्बल 3 चेंडूचा सामना करताना 6 धावसंख्येवर। ये ठीजे पारकर जो गोलंदाज यांनी दाखवलंय अमिताभ बच्चन यांच्या स्टाईल मध्ये, मी देखील डॉन आहे, त्यांनी विकेट प्राप्त केला। तर रॉजर याला विनंती आहे नागाव संघाचा की आपण नाणवीसाठी यायचं आहे। पहिला सामना पराभूत झालेला भंडारी वॉरियर्स अंशिलेव नागाव या संघाचा रॉजर याला विनंती आहे नाणफेक कक्षामध्ये आपण याच्या नाणफेकीसाठी जाऊ। आपण मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये येते, स्वरूप आडनाव सांगा ना, आडनाव स्वरूप पिळणकर कुठला आहे, श्रीवर्धनचा खेळाडू आहे। दरम्यान या ठिकाणी मात्र पंचांकडे दाद मागतायत, पंच दर्शवतायत की हा चेंडू चांगला आहे आणि अशा प्रकारे 3 षटक इथे समाप्त होतात। 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 8 सरसने या ठिकाणी धावपळका धावा येतात ते 24 भंडारी छावी या संघाच्या, येणारी 2 षटक बाकी आहेत, 73 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आणि अर्थात जर धावपळकर फक्त 24 म्हणलं तर 12 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे, 12 चेंडू 49 धावांची गरज आहे। खरं तर एका षटकामध्ये 42 धावा देखील अर्थातच कुठल्या गेल्या 2 वर्षापूर्वी त्या बेलपडा उरणच्या मैदानावर जीवित मात्रे मुळेखंड हा एक आक्रमक फलंदाज आहे अखाती देशामध्ये, ज्याने खूप चांगले योगदान दिलं, असा खेळाडू ज्याने 6 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली होती अखेरच्या षटकामध्ये। तर या ठिकाणी मात्र 2 षटक बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 49 धावांची गरज आहे। जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी अजितजी हरवडे सरांकडे। धन्यवाद काका म्हात्रे सर। या ठिकाणी छायाचित्रकार फार महत्त्वाचा घटक असतो कुठल्याही स्पर्धेतला, असे आमचे निष्णांत असे छायाचित्रकार कुठली छाया टिपायची आणि कुठे पाठवायची याचं समीकरण ज्याला जमतं ना तोच खरा छायाचित्रकार, असं एक आदर्शवत छायाचित्रकार ऑलराऊंडर ज्याला म्हणतात ते आदरणीय सन्माननीय श्री सुरेशजी खडपे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय। मी सचिनजी कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या छायाचित्रकारांचं स्वागत करायचं आहे। वाडकर साहेब वर या, स्वागत होत आहे छायाचित्रकार सुरेशजी खडपे यांचं। तदनंतर संजयजी बुरमळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे, असंच एक समाजसेवी व्यक्तिमत्व संजयजी बुरमळे साहेब आपलं या ठिकाणी स्वागत। मी सचिनजी कदम यांना सांगतो की आपल्या शुभ हस्ते आपण बुरमळे साहेबांचं स्वागत करायचं आहे। तर या दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाकडे आमच्या सर्व अतिथी कक्षातील पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण येथे स्वागत करत आहोत। आतापर्यंत आपण पाहिलं की या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 3, 49 धावांचं लक्ष होतं, 3 धावा धावपळकार आतापर्यंत या षटकामध्ये आणि या ठिकाणी मात्र एक पॉवरफुल षटकार डीप स्क्वेअर लेग मध्ये येतो, एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी। धावांचं योगदान फलंदाज प्रथमेश बैकरच्या बॅट मधून, धावपळकात वाढ झाली, धावपळकात दावे येऊन पोहोचल्यात 33। अश्विन पाटील यांना विनंती करतो की आपण संजयजी बुरमळे साहेबांचं स्वागत करायचं आहे। त्यांचं स्वागत झाल्यानंतर लगेच प्रसादजी नागवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी संतोष कनगुटकर साहेबांना सांगेन की आपण प्रसाद नागवेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे संजय बुरमळे साहेबांचं स्वागत झाल्यानंतर। प्रथमेश बैकर यांनी स्ट्राईक मध्ये आपल्याकडे ठेवले कारण एक धाव होऊ शकली असती, स्ट्राईक घ्यायचं होतं, चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑफ सी माझ्या पडे येतो, आणखीन एक मोठा फटका षटकार।
गरज आहे. धावपळकर धावा येऊन पोहोचल्या त्या 40 धावा. आणि काय फलंदाजी करतोय प्रथमेश बायकार, ज्याने आतापर्यंत 3 षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून खेळ सजावले. यावी ते मानसिक दडपण आणि त्या मानसिक दडपणाच्या माध्यमातून चेंडूमध्ये स्वैर, एक धावेचं आणखीन एक संघाला योगदान, 33 धावांची अजूनही गरज आहे. धावपळकात वाढ होते ती अर्थातच 40 धावा, 33 धावा या ठिकाणी गरज आहे. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पुन्हा एकदा मैदानाकडे यावी. आणखीन एक मोठा फटका, ताकदीचा वापर केलाय, मिड विकेट सीमारेषा पकडे आलेला एक दमदार फटका, षटकार 6 धावा. आपल्यावर धावा येऊन पोहोचल्या त्या 46 आणि आता मात्र या षटकामध्ये तब्बल 22 धावा पाहिल्या म्हणे. आणि प्रशांत जी चिंबुळकर सर भंडारी 26 संघाचे संघ मालक आहेत रायगड लिफ्ट यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी येतोय फलंदाज प्रथमेश मयकरला. तर हे षटक समाप्त झालं, 3-4 षटक समाप्त होत आहेत आणि या 4 षटकामध्ये धावा धावपळकर येऊन पोहोचल्या त्या 46-73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतात. 46 धावा धावपळकर आल्यात म्हणजे येणारे शेवटचे षटक आणि 27 धावांची गरज आहे. आव्हान पेळ आहे ते प्रथमेश मयकर यांनी. धन्यवाद म्हात्रे सर. दरम्यान ज्या 2 मॅचेस मध्ये पराभूत संघ झाले त्यांच्यामध्ये आता सामना होणार आहे आणि त्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाण्यासाठी विनंती करतोय. सुरेशजी खडपे, मोहनजी खोत आणि राजेजी शिंदे आपल्याला विनंती करतोय की आपण त्या नाणेफेक बॉक्स मध्ये जाऊन त्या 2 संघाच्या कर्णधारांच्या उपस्थितीत नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सुरेशजी खडपे, मोहनजी खोत आणि राजेजी शिंदे, ओव्हर टू काका म्हात्रे. धन्यवाद अजितजी हरवडे सर. या ठिकाणी आपण या शेवटच्या षटकाचं विश्लेषण जर पाहिलं तर केदार बिर्जे यांनी तब्बल 22 धावा खर्च केल्या, 27 धावांची गरज आहे येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये. आणि गोलंदाज आहे दरम्यान या ठिकाणी यावी चेंडू गेल्या तेव्हा वाडीश लागून शेतामध्ये थोडस थांबायचं पाहुण्यांना कारण यातील सामना अजून बाकी आहे. लुझर, कारण पुढचा सामना लुझर लुझर अर्थातच यातील पराभूत संघाविरुद्ध नागाव या संघामध्ये सामना होईल. तर मी निश्चितच पाहुण्याला विनंती करेन आपण थोडस थांबायचंय मैदानाकडे. आपण म्हणतो एक धावीचं आणखी एक योगदान इथे मिळालं, एक धाव संघाला, 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. उंची दिले आणि पाहूया पंच या ठिकाणी दर्शवते अर्थातच स्वैरचा इशारा येतोय, एक धावीचं आणखीन एक योगदान, एक धाव संघाला मिळते. 25 धावांची आत्ता मात्र गरज आहे. एकूण धावपळकर धावा येऊन पोहोचल्यात त्या 48. प्रथमेश मयकरची जर विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक अंकित गुळेकर यांच्याकडून. जाऊया मैदानाकडे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी हवेत आहे चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये, वाडीश लॉंगॉनला क्षेत्रीय चेंडू येतोय, चेंडूची फेकी केली गेली, गोलंदाज स्वतः चेंडू येतोय पण चेंडू त्याने फेकला नाही, आपल्या हातात ठेवला, धोका पत्करला नाही कारण बॅकअपला क्षेत्रशीर नव्हता. तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं, 2 धाव मिळतात. भंडारी 26 संघ धावून पोहोचतोय यावी 50 धावपळकावर 3 फलंदाज गमावल्यानंतर. या 2 धाव मिळतात त्या प्रथमेश मयकरला, एक आक्रमक फलंदाज आहे. तर कांतारपार संघ विजय झाला तर 1000 रुपये पारितोषिक अंकितजी गोळेकर यांच्या माध्यमातून. दरम्यान पुढचा चेंडू लेफ्ट हँड शॉट, चेंडू थांबत नाहीये, वाडीश लॉंगनला पाहुण्यांचं स्वागत करतोय. अर्थातच इथे मात्र 6 धावांचं योगदान इथे मिळतंय, 6 धाव मिळतं त्या संघाला आणि आता मात्र 17 धावांची गरज आहे येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 चेंडू आणि 17 धावा. प्रथमेश बायकर याची वैयक्तिक धावसंख्या तुम्ही पाहिली तर एक त्यांनी आतापर्यंत 4 षटकार मारले, 13 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची जबरदस्त खेळी त्यांनी आतापर्यंत केली आणि आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे ती भंडारी छावे या संघाला. भंडारी योद्धा संघाने तब्बल 3 गडीबाद 72 धावा धावपळकात जमवल्या होत्या. क्षेत्रशामध्ये थोडासा बदल होतोय, इथे मात्र शॉर्ट थर्मॅन तैनात केलं गेलं. समोर अतिशय आक्रमक फलंदाज अर्थातच यावी प्रथमेश मयकर. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर काय शेवटचे षटक फेकतोय सिद्धांत पिळणकर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी
हा चेंडू पंचांकडे दात बघितले परंतु पंचांनी दर्शवला चेंडू चांगला चेंडू आहे आणि समीकरण पूर्णपणे बदललं. येणारे दोन चेंडू आणि 17 धावा, दोन चेंडू 17 धावा, 17 आणि 17 असं नेहमी म्हणलं जातं कारण क्रिकेटमध्ये अशुभ धावसंख्या मानली जर घेते 13 अंक देखील अशुभ मानला जातो, 21 शुभांक आणि 26 हा शुभ आणि अशुभ अशी धावसंख्या मानली जाते. तर या ठिकाणी दोन चेंडू आणि 17 धावा, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. इथे कोणता चमत्कार घडणार कारण दोन चेंडू मध्ये 17 धावा येणं मुश्किल, पण एखादा नो बॉल एखादा वाईड बॉलच्या माध्यमातून तो चमत्कार घडला तर कदाचित या धावा येऊ शकतील. मैदानाकडे वळूया. गोलंदाज पंचा डावीकडून उजव्या हाताने आणि या ठिकाणी चेंडूला बिरकावून दिलंय. वेळ निश्चित निघून गेली, 6 धावांचं योगदान इथे मिळेल, 6 धावे त्या संघाला आणि आता मात्र येणारे एक चेंडू आणि तब्बल 11 धावांची गरज. ती 47 11 धावांची गरज आहे. एक चेंडू क्षेत्रक्षण जवळ घेतलं गेलं, पाहूया शेवटचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, कोणती धाव घेत नाही आणि अशा वेळी 10 धावांनी हा सामना अर्थात भंडारी योद्धे जयमान कातळपाडा राजनभाई नार्वेकर यांच्या संघाने हा संघ सामना जिंकलाय. तुम्ही घेऊन टाका, तुम्ही घ्या, मी आहे ते, तुम्ही घ्या. हा तुम्ही बरं करता का, मला मॅन ऑफ द मॅच पण सांगा. करू का तुम्ही?